मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सिद्धेश्वर कारखान्यातील अनधिकृत चिमणी बांधकामात अडथळा निर्माण करून गुन्हा करण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून स्थानबद्धतेत असलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संचालक यांच्यासह 7 जणांच्या स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयानं रद्दबातल केला आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले होते. त्याप्रमाणे 11 जून पासून चिमणी पाडकामास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी चिमणी पाडकामात अडथळा निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्यानं MIDC पोलीस ठाण्यात सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम बाबूराव चाकोते, संचालक अमर रतिकांत पाटील, महादेव रेवण सिद्धप्पा जम्मा यांच्यासह माजी संचालक सुधीर अण्णाराव थोबडे व कर्मचारी परमेश्वर हनुमंत हिरापुरे, नागनाथ देवराव पाटील आणि रेवण सिद्ध रामचंद्र कारकले यांना दिनांक 13 जून रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 19 जून पर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. त्यामुळे अर्जदारांनी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत सत्र न्यायालयामध्ये कोठडीतून सुटका होण्याकरता अपील दाखल केली होती. सदर अर्जाच्या सुनावणीवेळी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये भारतीय राज्यघटनेत सर्वांना मुक्तपणे संचार करण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही कायदेशीर हक्कांचं हनन करणारी आहे व अन्यायकारक आहे असं सांगून वादातील चिमणी पाडकामाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे अर्जदारांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे मुद्दे मांडले. त्यात सरकार पक्षाने देखील हरकत नसल्याचं न्यायालयास कळवलं. त्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी अर्जदारांना मुक्त करण्याचे आदेश दिले. यात अर्जदारातर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे, ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ऍडव्होकेट राजकुमार म्हात्रे तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग रजपूत यांनी काम पाहिलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.